नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान खात्याने पुन्हा एकदा दिलेला इशारा। महत्त्वाचे म्हणजे बघा, परतीच्या मान्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात काही अंशी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे। शनिवारी तारीख 10 पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे। म्हणजे आज मित्रांनो पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर आता उद्यापासून अंदाज कसा राहील ते ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी चॅनल कृषी दर्शन यूट्यूब चॅनलला फॉलो करा। तर बघा मित्रांनो, पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक भागात बघा मित्रांनो पुढील काही दिवस 3 ते 4 दिवस राज्यातील काही भागात तर बघा मित्रांनो पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत आहे, गेले पोषक वातावरण बनत आहे। गेले काही दिवस पावसाने चांगलीच उघडी दिली होती। पिंपळी चिंचवड शहरातील वातावरण ढगाळ असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत। उत्तर अंदमान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे, त्यामुळे रविवारपासून दिनांक 11 कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे वातावरणात काही ठिकाणी वातावरणात चढ उतार चालू झालेले आहे। तर आजपासून पुढील 2-3 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। तर आज काही ठिकाणी पाऊस बघा, सोलापूर, मराठवाड्यात, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।